नमस्कार, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आपण हा चॅनल सबस्क्राइब करा, मित्रमंडळींना सांगा, शेअर करत जा व्हिडिओ आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, असं पुन्हा एकदा आवाहन करतो। आणि आजच्या विषयाकडे वळतो। महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक अत्यंत खळबळजनक असा दावा केला आहे। ते असं म्हणाले आहेत की शिंदे सरकारला वर्ष झालेला आहे, मी इतके दिवस काही बोललो नव्हतो, पण एक गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो। ज्यावेळी शिंदे साहेबांनी, म्हणजे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी बंड केलं, ते त्याला उठाव म्हणतात। आणि बंड करून आम्ही जेव्हा सुरत, गुवाहाटी, पणजीला गेलो होतो, त्या काळामध्ये खूप अस्वस्थता होती, टेन्शन होतं। आणि शिंदे साहेब असं म्हणाले की हे समजा बंड आपलं यशस्वी झालं नाही तर मी फोन करीन, फोन म्हणजे अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ते फोन करणार होते। फोन करून सांगितलं असतं की आमची चूक झाली असेल तर ती माझी चूक आहे, कारण माझ्यावर विश्वास ठेवून हे लोकं माझ्याबरोबर आलेले आहेत, पण यांची काही चूक नाही, यांना तुम्ही परत पक्षात घ्या, म्हणजे यांना पोटात घ्या, यांचे तथाकथित गुन्हे माफ करून तुम्ही त्यांना परत पक्षात घ्या। आणि असं करून त्यांनी स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली असती, आणि तसं त्यांनी ठरवलं होतं, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे। मला सहानुभूती वाटते याबद्दल, एकनाथ शिंदेंबद्दल। कधीही कोणीही कुठल्याही टेन्शनमध्ये असतानासुद्धा अशी कृती करू नये। एकनाथ शिंदे यांचंसुद्धा काही फॉलोईंग आहे, अनुयायी आहेत त्यांना, त्यांनीसुद्धा शिवसेनेसाठी बरंच काम केलेलं आहे। आता जरी दोन गटांमध्ये दोन गट झाले असले आणि शिवसेना धनुष्यबाणासह नावासह त्यांना मिळाली असली तरीसुद्धा, आणि त्यांच्यावर अनेक आरोप केले जात असले, जागतिक गद्दार दिन साजरा झाला असला, खोके गट, मिंदे गट असं म्हटलं जात असलं, तरी कोणीही राजकीय पक्षातले असो किंवा अन्य कोणी आत्महत्या करू नये। आणि असं कळकळीचं आवाहन आहे, आणि हे तर धक्काच बसण्यासारखं आहे, पण याच्यामधनं अनेक प्रश्न निर्माण होतात। केसरकर असं म्हणाले होते की आम्ही जो उठाव केला तो उठाव तत्वासाठी होता, आणि आम्ही शिंदेंच्या प्रेमाखातर त्यांच्याबरोबर गेलो, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आमचा त्यांच्यावरती विश्वास होता, आणि तो असं त्यांचं म्हणणं होतं की राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यावी आणि हिंदुत्वाशी तडजोड करू नये म्हणून आम्ही हा उठाव केला। आता हे जर आपण मान्य केलं तर पुढचा असा प्रश्न निर्माण होतो की उठाव अयशस्वी झाला तर आत्महत्या करण्याचं काय कारण आहे, गोळी घालून घेण्याचं, गोळी मारव भेजेमे असं करण्याचं कारण काय, कारण एकनाथ शिंदे अत्यंत टफ माणूस आहे, त्यांच्या पुत्रवियोगाचं दुःखसुद्धा त्यांनी पेललं, आणि त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला आधार दिला। मग असं असताना हा उठाव अयशस्वी झाला तरी काही हरकत नाही, फार तर काय त्यांनी असा निर्णय घेता आला असतं की मी राजकारण सोडतो किंवा दुसऱ्या पक्षात जातो, काही करता आलं असतं, पण आत्महत्या करण्याचं कारण काय। मग एकनाथ शिंदेंसारखा माणूस असं करणारा बिलकुल नाही आहे, तो उलट संकटावर मात करून पुढे जाणार आहे। मग असं असताना ही खरी गोष्ट आहे का, त्यांच्या मनाची अवस्था खरोखरीच अशी होती का, त्याने खरोखरीच असं सांगितलं होतं का सहकार्यानं, त्यांच्या आजच्यापर्यंतच्या एकूण ताकदीच्या बाण्यावरनं, एकनाथ शिंदे यांच्या एकूण स्वभावावरनं तर तसं बिलकुल वाटत नाही, ते उभे राहिलेले वारंवार संकटामधनं। मग हा सहानुभूती मिळवण्याचा प्रकार आहे का, दीपक केसरकर त्यांची एक इमेज बनवू पाहतायत का, म्हणजे गद्दार खोके गट, म्हणजे ज्यांनी भारतीय जनता पक्ष किंवा महाशक्तींनी त्यांना खोके दिले, त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फार मोठं पॅकेज दिलं असा आरोप होतो आहे। मला माहीत नाही खरं खोटं, पण असा आरोप होतो आहे, लोकांच्या मनावरती ते बिंबलेलं आहे। कितीही केलं तरी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती कमी होत नाही, त्यांच्याबद्दलचं प्रेम कमी होत नाही, त्यांनी केलेल्या कामाबद्दल
लोकांच्या मनात कृतज्ञता आहे, विशेषतः करोना काळातलं काम असेल, महाराष्ट्रात आलेले उद्योगधंदे असतील, तीर्थक्षेत्रांचा गडकिल्ल्यांचा विकास असेल, हे त्यांच्या काळामध्ये अशी अनेक कामं झालेली होती। कमी पडतायत म्हणजे उभा ठा गट म्हणजे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे हा गट कमी पडतोय ते कम्युनिकेट करण्यामध्ये। जस ज्याप्रमाणे UPA सरकारचा पराभव झाला तेव्हा मनमोहन सिंग म्हणाले की आम्ही अनेक कामं केली पण लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कमी पडलो, ही गोष्ट आहे। आता मला मूळ मुद्द्याकडे परत वळतो की एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी असा जाणीवपूर्वक प्रयत्न हो केला जातो आहे। एकनाथ शिंदे यांची इमेज आहे ती केवळ ठाण्यामधला एक नेता असं नाही, ते आता महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत। एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंनी सांगितलं की 33 देशातल्या लोकांनी त्यांच्या बंडाची नाही उठावाची दखल घेतली, म्हणजे बघा हा जणू काही एक मोठा प्रयोग होता। एकनाथ शिंदे तर म्हणाले ही क्रांती काय क्रांती होती, म्हणजे 1857 स्वातंत्र्य युद्धाप्रमाणे स्वातंत्र्य संग्रहाप्रमाणे ही क्रांती होती। किंवा फिडेल कॅस्ट्रोने क्युबामध्ये क्रांती केली, माओने चीनमध्ये क्रांती केली, तशी ही क्रांती होती असं त्यांना म्हणायचं का? पण हे क्रांती उठाव असे शब्द वापरून आपल्या बंडखोरीला एक सभ्य सुसंस्कृत रूप देण्याचा हा प्रयत्न चालू आहे। या लोकांनी केवळ आणि केवळ सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाची गुलामी पत्करलेली आहे, त्यांना पदं हवी होती, त्यांना फंड हवा होता आणि त्यासाठी भाजपनी त्यांना आमिष दाखवलं आणि त्यांनी बंडखोरी केली, गद्दारी केली, फितुरी केली, हे हीच वस्तुस्थिती आहे। आता त्यांना किती आणि किती कोटी रुपयांची आमिषी दाखवली किंवा काही दुसऱ्या काही गोष्टी आमिष म्हणून दाखवल्या का याचा आपल्याकडे आपल्याला काही ठामपणे माहीत नाही, पण आपण केवळ अंदाज बांधू शकतो। मग ही प्रतिमा आपली जी आपल्याला जो कलंक लागलेला आहे, जसा दिवारमधल्या विजयला म्हणजे अमिताभ बच्चनच्या हातावरती लिहिलेलं असं मेरा बाप चोर है त्याच्या वडिलांवरती असा आरोप झालेला असतो, कामगारांशी गद्दारी केल्याचा, फितुरी केल्याचा, बालकांशी संगनमत केल्याचा, तो मेरा बाप चोर है हे त्याच्या मनामध्ये कोरलं गेलेलं आहे आणि लोकही त्याला त्याचे वडील चोर मी हाही चोर आहे असं समजतात आणि पुढे तो त्याच मार्गाला त्याच पद्धतीने हे घडलं आहे का एकनाथ शिंदेंबाबत आणि त्यांच्या सगळ्या लोकांबाबत? तर घडलं आहे, म्हणजे त्यांनी हे बंड केवळ गद्दारी म्हणूनच केलेलं आहे हे तर खरंच आहे, पण शिवाय त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांचे जे मंत्री आहेत, त्यांची प्रतिमा बिलकुल चांगली आहे। संदीपान भुमरे असतील, अब्दुल सत्तार असतील, संजय राठोड असतील, दादा भुसे असतील, प्रत्येकावर काही ना काही आरोप होत आहेत। हे काय फार मोठे नेते, फार पॉप्युलर नेते असे आपण म्हणू पण निवडून आलेले आहेत, पण त्यांनी काय काय उपद्व्याप केलेले आहेत हे सुद्धा लोकांसमोर येत आहे आणि म्हणून त्यांनाच काढून टाकण्याची मागणी भाजपकडून झाली होती। आता हा जो दीपक केसरकरांचा युक्तिवाद आहे की गोळी मारून घेणार होते एकनाथ शिंदे, त्यापूर्वी त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही उद्धव ठाकरेंच्याकडे परत जा। मग उद्धव ठाकरे यांनी जर हिंदुत्व सोडलेलं होतं, राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी तडजोड केली होती आणि बंड फसलं असेल तर पुन्हा उद्धव ठाकरेंकडे का जावं? त्यांनी उद्धव ठाकरेंनी जर हिंदुत्वाशी तडजोड केली आहे, असं विचारांशी द्रोह केला आहे असं तुमचं म्हणणं होतं, तर मग उद्धव ठाकरेंकडे दीपक केसरकर आणि हे बाकीचे लोक बंड अयशस्वी झाले असते तर परत का गेले असते? पण केसरकर तर म्हणाले, त्यांनी आम्हाला सांगितलं असतं की तुमचा काही दोष नाही, तुम्ही परत जा म्हणून। आणि केसरकर असं काही म्हणाले नाही, त्यांनी म्हटलं असतं की आम्ही काही गेलो नसतो, कारण विचारांशी द्रोह आहे तो। बघा ही कशी लबाडी आहे केसरकरांच्या युक्तिवादामध्ये हे लक्षात घ्या तुम्ही। दुसरी गोष्ट ती मला अशी सांगायची आहे, ते असं म्हणाले की आम्ही कधीही भाजपमध्ये विलीन झालो नाही आणि झालो नसतो, कारण आम्ही तत्वाची माणसं आहोत, आम्हाला शिवसेना जिवंत ठेवायची आहे। आता ते जर तिथे विलीन झाले असते, तिथे त्याच्यात विलीन झाले असते, एक तर धोका शक्यता अशी होती की अपात्रतेची एक टांगती तलवार होती, दुसरं म्हणजे विलीन झाल्यानंतर मग
भाजपमधले अनेकांमधले एक होता तो. आणि एकनाथ शिंदेंना तर मुख्यमंत्री पदाचं आश्वासन बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं होतं असं केसरकरांनी सांगितलं. हे त्यापूर्वी कधीही कुठेही प्रसिद्ध झाले नाही की बाळासाहेब ठाकरे तुम्हाला मुख्यमंत्री करू असं म्हटलं होतं. कारण बाळासाहेब ठाकरे हे 2012 साली त्यांचं निधन झालं. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्याच्याबरोबर अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. मोदी राष्ट्रीय नकाशावरती आलेले नव्हते. ते 2013 साली त्यांची पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून भाजपतर्फे निवड झाली. 2014 आली देशामध्ये युपीएची सत्ता जाईल असंही कोणाला सांगता येत नव्हतं. कारण 2009 साली परत युपीएचं सरकार आलं होतं. अशावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी यांना यांच्या स्वप्नात सोहळा नसेल की महाराष्ट्रात लगेच आपली सत्ता स्थापन होणार आहे. आणि सत्ता स्थापन झाली आपली तरी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं त्यांनी आश्वासन दिलं आहे का, याचा काय पुरावा आहे? आता बाळासाहेबांच्या नावाने आता काहीही सांगताय. बाळासाहेब आज हयात असते तर त्यांनी या गटाची या गद्दारांची काय अवस्था केली असती हे लक्षात घ्या. बाळासाहेब हयात असते तर साधी गोष्ट की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी द्रोह करून शिवसेनेशी फितुरी करून ज्यांना कमळाबाई म्हणून ते अत्यंत हेटाळलेली स्व कधी कधी टिंगलवजा सुरात ते म्हणायचे, त्या कमळाबाईशी संगनमत करून आपल्या पक्षाशी द्रोह केला असता तर बाळासाहेबांना ते चाललं असतं? बिलकुल चाललं नसतं. उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी केलेली बाळासाहेबांना चालली असती? बिलकुल चालली नसती. कशी काय चालली असती त्यांना? मग हे म्हणतात की काँग्रेसशी युती केली असती तर माझं दुकान बंद केलं असतं मी. हे त्यांनी केव्हा उद्गार काढले होते? आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्या अगोदरसुद्धा काँग्रेसशी वेळोवेळी त्यांनी तडजोड केलेली आहे. टॅक्टिकल ज्याला म्हणतो आपण ती तडजोड केलेली आहे. मी अशी असा अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि राजकारणामध्ये वेळोवेळी धोरणं बदलावी लागतात. अंतुले जेव्हा असता सत्तेवरती होते महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये शिवसेनेने निवडणूकच लढवली नव्हती आणि त्या बदल्यात विधान परिषदेमध्ये 2 जागा त्यांना मिळालेल्या होत्या. की काँग्रेसशी केलेली तडजोडच होती. तेव्हा त्यांचं एक सिलेक्टिव्ह वाक्य, तो व्हिडिओ घ्यायचा, तो व्हायरल करायचा आपल्या सोयीचा तेवढा आणि बाकीच्या गोष्टी सांगायच्या नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही लबाडी आहे. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा जर भारतीय जनता पक्षाकडून असं अपमानित व्हायला लागलं असतं तर लाथ मारून बाहेर युतीच्या पडले असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पद्धतीने जी लबाडी एकनाथ शिंदे जो युक्तिवाद काय केला जातोय तो केवळ चलाखीचा आहे. एकनाथ शिंदे यांचं बोलणं सुद्धा असं आहे, बघा ज्याप्रमाणे भाजप आणि संघाचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंधच नाही, पण आम्ही राष्ट्रप्रेमी होत आणि काँग्रेस राष्ट्रद्रोही आहे असं सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. जे वल्लभभाई पटेल असतील, लालबहादूर शास्त्री, काँग्रेसचे आयकॉन आपल्या बाजूला, काँग्रेसचे बडे नेते, ते जणू आपले आहेत असं सांगायचं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार उल्लेख करायचा, त्यांचा वेगळा पक्ष होता, हिंदू महासभेचे ते नेते होते स्वातंत्र्यवीर सावरकर, भाजपशी संबंध नव्हता त्यांचा, भाजपचा स्वातंत्र्य चळवळीशी काही संबंध नव्हता, पण त्याबद्दल काँग्रेसला श्रेय मिळतंय, रास्तपणे श्रेय मिळतंय, ते आपल्याला मिळत नाही. म्हणून काय करायचं की मग जे दुसरे जे काँग्रेसच्या पलीकडचे जे क्रांतिकारक होते त्यांचा उल्लेख करायचा, त्यांचा त्यांना अधिक होतं, त्यांना अधिक मोठं करायचं, मोठं करायला हरकत, मोठं करायचं त्यांना आणि काँग्रेसला लहान करायचं, हा भाग. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांना दगा दिल्यामुळे, त्यांना एकटं पाडल्यामुळे, त्यांच्या विरोधी त्यांच्या जवळच्या लोकांच्या मागे तपास यंत्रणा लावून सूडबुद्धीने सगळ्या कारवाई सुरू असताना त्यांना सहानुभूतीच मिळते, त्यांच्या विरुद्ध लोकांचा संताप नाही. आणि याच्यामुळे निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वारंवार पुढे ढकलल्या जातात. तुम्हाला जर कॉन्फिडन्स आहे मी इतकी कामं केलीत तर तुम्ही निवडणुका घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या का घेत नाही? पण लक्षात येत आहेत सगळीकडे फिरताना की आपल्याला सहानुभूती मिळत नाही. म्हणून आपल्याला सहानुभूती मिळवण्यासाठी
बंडाच्या एक वर्षपूर्ती निमित्त जो कार्यक्रम झाला, जी सभा झाली, त्यामध्ये शिंदे साहेबांनी काय सांगितलं तर स्वतःच्या व्यक्तिगत शोकांतिकेचा उल्लेख केला. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मातोश्रींची एक आठवण सांगितली, त्या हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा मी कसा निवडणुकीचं काम करत होतो, पक्षाचं काम करत होतो हे सांगितलं. ठीक आहे, कौतुकास्पद आहे त्यांच्याबद्दल, ते म्हणायचं काही कारण नाही, पण आपली इमेज बदलण्यासाठी म्हणून, आपल्याबद्दल सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणून त्यांचा प्रयत्न कसा सुरू आहे हे सांगतो मी तुम्हाला. आपल्या बंडाला किंवा फितुरीला क्रांती म्हणायचं हा त्याच्यातलाच एक भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोदी ज्या पद्धतीने म्हणतात की मला तुम्ही चहावाला म्हणताय का, मी खालच्या वर्गातला कनिष्ठ जातीतला आहे, मी ओबीसी आहे, मी काय उच्च वर्गातला नाही आहे, मी गरीब समाजातनं वर आलो आहे. आणि मग हे व्हिक्टिमहूड ज्याला म्हणतात की माझ्यावर अन्यायग्रस्तता, माझ्यावर कोणी अन्याय केलाय का, अन्याय केलाय, आणि मग सहानुभूती निर्माण करायची, हा मोदी पॅटर्न आहे. आणि हाच मोदी पॅटर्न एकनाथ शिंदेनी घेतलेला आहे की बघा मी कार्यकर्ता आहे, मी काय महाराज राहणार नाही, मी काही कुठल्या घराण्याशैमधनं आलो नाही आहे. म्हणजे उद्धव ठाकरे घराण्याशैतनं आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व तुम्ही आजपर्यंत मान्य केलं होतं बंडाच्या अगोदरपर्यंत. बस त्यांनी, तुम्ही म्हणता की त्यांनी मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं, पण तेही मी नाकारलं. म्हणजे उद्धव ठाकरेंनी देऊ केलं हे तर मान्य केलं ना आता, म्हणजे एक केसरकरांनी सांगितलं आहे त्यांना. उद्धव ठाकरे स्वतःच म्हणाले त्यांना तुम्हाला हवं असेल तर घ्या असं म्हणाले होते ते, पण ते घेतलं नाही. आणि अडीच वर्ष तुम्ही हिंदुत्वाशी जर तडजोड उद्धव ठाकरेंनी केली असेल तर तुम्ही मंत्रिमंडळ सरकारमध्ये गेलात कशाला, तेव्हाच उठाव करायला पाहिजे होता ना, तेव्हा बंड करायला पाहिजे होतं. पण तुम्ही सत्ता सगळी भोगली, तुम्ही आणि तुमच्या सवंगड्यांनी सत्ता भोगली, सगळे फायदे घेतले, नगरविकास खात्यामधनं एक फंड तयार केला स्वतःचा आणि त्याच्यातनं आपला जनाधार वाढवला, लोकांमधलाच नाही केवळ तर आमदारांमधला जनाधार वाढवला, आमदारांना उपकृत केलं वेगवेगळ्या मार्गाने, आणि मग हे सगळे 50 आमदार तुमच्या मागे आले. म्हणजे खोके केवळ भाजपने दिले असा आरोप नाही, केवळ खोके जे 50 लोक आहेत, म्हणजे 49 लोक आहेत, त्यांना आणखीन कुणी तरी नेत्यांनी दिले का खोके, उपकृत केले का, असाही प्रश्न लोक विचारत आहेत. तेव्हा हे लक्षात घ्या. आणि मग काय म्हटलं शिंदे साहेबांनी की मी जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेतो, मी बाहेर फिरतो आणि हे घरात बसलेले. आता मला सांगा, करोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेने अनेक नेते घरी बसलेले होते. उद्धव ठाकरे आजारी असतात त्यांनी बाहेर जावं, त्यांना करोना व्हावा, ते आणखीन आजारी पडावं अशी इच्छा होती का कोणाची, हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी की मोदीसुद्धा फार बाहेर पडत नव्हते त्या काळामध्ये, कारण त्यांनी सांगितलं होतं की कामाशिवाय बाहेर पडू नका, बघा घरून काम करता येतं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. डिजिटल इंडिया म्हणायचं आणि घरात बसले म्हणायचं. जगात सर्वत्र हजारो लोक कंपन्यातले घरून काम करत होते आणि अजूनही करत आहेत, हे लक्षात घ्या. पण हे घरात बसलेले आहेत. पण घरात बसले नव्हते अनेक, पूर आला, अवकाळी पाऊस आला, त्यावेळी ते गेलेले होते. तरीसुद्धा जास्त वेळा उद्धव ठाकरेंनी प्रकृती सांभाळून बाहेर पडायला पाहिजे होतं असं माझंही मत आहे. मी मला जे वाटतं ते मत मोकळेपणाने करतो. मी कोणाचीही एकाची बाजू घेत नाही, जी योग्य वाटते एखाद्याची बाजू ती मात्र घेतो. हे बरोबर तेही बरोबर अशी तळ्यात मळ्यात भूमिका घेणाऱ्यांपैकी मी नाही. मी ठामपणे भूमिका घेतो आणि तसंच घेणार आहे, मग तुम्ही काहीही म्हणा मला. पण मला या लोकांची लबाडी दाखवायची आहे. आता बघा, जनतेसाठी अहोरात्र मेहनत, उद्धव ठाकरे म्हणजे मेहनत घेत नव्हते असं त्यांना सांगायचं असं सतत. नंतर मी कार्यकर्ताच राहीन असं म्हणताना उद्धव ठाकरे मात्र महाराज राहणार आहेत, श्रीमंतात कुटुंबातले आहेत असं म्हणणं, असं हे त्यांना अभिप्रेत आहे. बाळासाहेब ठाकरे हे घराबाहेर पडत होते रोज सकाळी 9 वाजता उठून लगेच वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये जात होते, फिरत होते बाळासाहेब ठाकरे. मग त्यांच्याबद्दल तुम्ही असं का नाही बोललात बघ एकनाथ शिंदे,
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने काही सांगायचं की जणू काय हे हनुमान शिष्य सगळे त्यांचे 50 लोक आहेत ते. आणि जे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेत आहेत त्यांना बाळासाहेबांचं काही पडलं नाही असं यांना म्हणायचं. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं नाही असं वारंवार सांगितलेलं आहे. त्यांनी काय सोडलं? भाजपची साथ सोडली. कारण भाजपची लाचारी करणं त्यांना जमत नव्हतं, त्यांना मान्य नव्हतं ते. त्यामुळे ती 2014 साली ही युती म्हणजे भाजपनेच पहिल्यांदा युती तोडली ना स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय. एकनाथ खडसे यांच्यामार्फत कोणी सांगायला सांगितला? भाजपच्या नेत्यांनी दिल्लीतल्या. आणि मग त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जर स्वाभिमान दाखवला तर त्या चुकतं काय? आणि हिंदुत्व हिंदुत्व ही भाजपची मक्तेदारी नाही, ती एकनाथ शिंदेंची मक्तेदारी नाही. थोडक्यात मला असं सांगायचं आहे की सहानुभूती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगू नका, ते गोळी मारून घेणार होते. नंतर व्यक्तिगत जीवनातल्या काही गोष्टी सांगायच्या, मग तसं सांगितलं तर उद्धव ठाकरेंचं सांगायला लागेल. ते केसर काय काय म्हणतात की ते आजारी असताना काय बंड वगैरे केलं नव्हतं, तेव्हापासूनच चालले होते ना कारवाया. एकनाथ शिंदेचं जे बंड झालं ते कित्येक दिवस चालू अगोदर ठरलेलं होतं. एकनाथ शिंदेनी विधानसभेत सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की नका, अजून काही सांगू नका. तानाजी सावंत काय म्हणाले की 150 बैठका झाल्या होत्या, ते होते तिथे असं ते सांगत होते. म्हणजे हे अगोदरच ठरलेलं होतं. युक्तिवाद काय करायचा, कसा करायचा, हिंदुत्वाशी तडजोड केली हे सगळं महाशक्तींनी ब्रीफ केलेलं होतं. महाशक्तींनी संपूर्ण सपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट, लॉजिस्टिकल सपोर्ट पुरवलेला होता, सुरक्षा दिलेली होती. आणि मग पूर्ण विचारांती ते बंड झालेलं. मग जर मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं एकनाथ शिंदेंना, मग जितेंद्र आव्हाड काय म्हणाले की यांना मुख्यमंत्री स्वतःला व्हायचं होतं. यांची ॲम्बिशन होते, प्रचंड महत्वाकांक्षा आहे यांची, एकनाथ शिंदेंची. उद्धव ठाकरे हे अजिबात त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. हे ते नाही त्यांची, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी कोणाच्याही नेत्याची साक्ष काढा, अजिबात व्हायचं नव्हतं त्यांना. पण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, उद्धव ठाकरेंना माझ्याकडनं हिसकावलं ते, असा आरोप करण्याची यांची पद्धत आहे. पण पुन्हा एकदा थोडक्यात काय सांगतो की उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळते आहे, ते लोकप्रियतेला त्यांची जाम कमी होत नाही आहे, म्हणून सर्व प्रकारचा त्रास देऊन सुद्धा ते मागे हटत नाहीत, ते झुकत नाही आहेत. झुकेगा नाही असं म्हणतात ते. एखादा नेता केवळ आक्रमकपणे स्टाईल घेऊन बोलतो म्हणजे तो निर्भीड निर्भय असतो असं नाही. निर्भयता स्वाभिमान हे उद्धव ठाकरेंनी दाखवलेले आहे, लक्षात घ्या. आणि उद्धव ठाकरे यांनी गुलामी करायचं नाकारलेलं आहे. गुलामी हे करतात उद्धव ठाकरेंची सहानुभूती आपल्याकडे ओढून घेण्यासाठी, म्हणून हे सगळे उपद्व्याप चालले. मग आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी सांगून सहानुभूती मिळवायची, गोळी झाडून घेणार होतो होते असं म्हणायचं आणि सहानुभूती मिळवायची, हे सगळं प्रकार चाललेत. आणि यासाठी दीपक केसरकरांसारखे जे लोक आहेत ते त्यांना उपयुक्त पडतात. मी असं म्हणेन की गोली मारो भेजे मे हा विचार पूर्णतः कोणाच्याही मनात असेल त्यांनी काढून टाकावा. एकनाथ शिंदे, तुम्ही महाराष्ट्राला हवे आहात, तुमच्या समर्थकांनाच नव्हे सर्वांना हवे, कोणीही असं कधीही करू नये. मी याची टिंगल करणार नाही, पण मला याच्याबद्दल संशयच वाटतो मुळात. हे मी तुम्हाला सांगितलं की सहानुभूती मिळवण्यासाठी हा प्रकार चालला आहे. एक वर्ष हे कधी बोलले नव्हते, कोणी बोलले नाहीत, फक्त केसरकरच कसं बोलले, म्हणजे कोणीतरी त्यांना ब्रीफ केलेलं आहे केसरकरनं की हे आता सांगा बाबा तुम्ही सहानुभूती मिळत नाही, मिळवावी म्हणून. शेतकरी आत्महत्या करतात आपल्याला वाईट वाटतं, उद्योगपती आत्महत्या करतात वाईट वाटतं आपल्याला, विद्यार्थी आत्महत्या करतात वाईट वाटतं. दादरा नगर हवेलीचे मोहन डेलकर यांची आत्महत्या झाली, त्यांना त्रास दिला तिकडच्या प्रशासकाने, भाजपच्या केंद्र सरकारकडून त्यांना त्रास झाला, म्हणून हे खासदार त्यांनी आत्महत्या केली. अरुणाचल प्रदेशचे जे माजी मुख्यमंत्री
त्यांनी भारतीय जनता पक्षावरती आरोप केले, त्याने आत्महत्या केली. आणि सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते हिटलरचं. हिटलर जेव्हा रशियाचं सैन्य त्याचा पराभव दृष्टिक्षेपात यायला लागला, आपल्या सगळ्या स्वप्नांची आकांक्षांची राख रांगोळी झाली हे तो बघत होता. 50 दिवस बंकरमध्ये राहत होता. त्याच्या शेवटच्या दिवसांवरती एक पुस्तक आलेलं आहे इंग्रजी, एक का अनेक पुस्तक आहे. त्या पुस्तकात म्हटलंय की शेवटच्या दिवसामध्ये त्याची छाती धडधडत होती, रशियन सैन्य जवळ येत चाललं होतं, हात थरथरत होता एक, आणि तो थरथरलेला हात थांबवण्यासाठी दुसऱ्या हाताची मदत घ्यायला लागत होती. त्याला सतत घाम येत होता, अस्वस्थ होता तो अत्यंत. त्याच्या प्रेयसीशी त्यांनी त्याच शेवटच्या काळामध्ये लग्न केलं आणि मग प्रेयसीला मारलं गोळी घालून, स्वतःसुद्धा गोळी घालून घेतली आणि आत्महत्या केली. या सगळ्या अति महत्वाकांक्षा राक्षसी महत्वाकांक्षामधनं काय झालं शेवटी? उद्धव ठाकरे यांनी लिबियाचा गडाफीचं उदाहरण दिलं होतं की गद्दाफी जो अनेक दहशतवादी कृत्यांना ज्यांनी पाठबळ दिलं, अमेरिकेला आव्हान देण्याची भाषा करत होता, त्याला शेवटी काय लपून व्हायला लागली. आणि त्याचा प्रत्यक्ष आम्ही बघितलं आहे. काही वर्षांपूर्वी मारू नका म्हणून तो अक्षरशः कळवळून सांगत होता, त्याला गोळ्या घालून मारण्यात आलं, अमेरिकेने संपवलं त्याला. असा शेवट कधीही कोणाचा होऊ नये. हे मी उदाहरणं केवळ मुख्य म्हणजे आत्महत्यांची सांगितली, मोहन लेलकर असेल, हिटलर असेल, पण असा विचार कोणाच्या मनात येऊ नये. आणि शिवाय एकाधिकार शहांचा शेवट कसा होतो हे सुद्धा जगापुढे उदाहरणं आहेत, ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. पण एकनाथ शिंदे यांच्या कथित गोळी मारो भेजे मी सत्यामधलं गाणं गाजलेलं आहे, याबद्दलचा गौप्यस्फोट दीपक केसरकर जे एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात आलेले आहेत आणि आता हिंदुत्ववाद करतात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ते, नारायण राणेंच्या आणि त्यांचं 36-11 होता, आता दोघं एकाच पक्ष एकाच गटात आहे, एकाच पक्षात आहे, नारायण राणे भाजपमध्ये आणि दीपक केसरकर शिंदेकडे. आता नारायण राणे आणि दीपक केसरकर एकमेकांबद्दल आवाक्षरही काढत नाही, ही तडजोड आहे. पण केसरकरांनी हा जो गौप्यस्फोट केलेला आहे त्याच्याबद्दलची सत्यता मला माहिती नाही, पण त्याच्यामागचा हेतू मात्र मला जो आहे वाटतो तो सहानुभूती मिळवण्याचाच आहे, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.